नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल अडचणीत, ईडीने बजावले समन्स. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हवाई वाहतूक उद्योगातील लॉबिस्ट दीपक तलवार याला काही महिन्यापूर्वी अटक करण्यात आली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. दरम्यान हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने ईडीनं समन्स बजावलंय. ईडीनं प्रफुल्ल पटेल यांना 6 जून रोजी सकाळी 11:30 कार्यालयात चौकशीसाठी बोलावलंय. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून हवाई वाहतूक उद्योगातील लॉबिस्ट दीपक तलवार याला काही महिन्यापूर्वी अटक करण्यात आली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने 3 आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला 2008-09 या कालावधीत 272 कोटी रुपये मिळाले असा दावा ईडीने न्यायालयात केलाय. दीपक तलवार हा माजी नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता असे देखील ईडीने न्यायालयात म्हटले. ब्युरो रिपोर्ट.